आता राज्याला पुन्हा प्रश्न पडलाय, तो म्हणजे हा. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा तातडीने शपथविधी देखील झाला. पण त्यानंतर संपूर्ण राज्याला प्रश्न पडला होता, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार. आणि अखेर 3 ते 4 दिवसापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार देखील पार पडला. आता राज्याला पुन्हा प्रश्न पडला आहे, तो म्हणजे हा. विस्तार तर झाला, खातेवाटप कधी? कारण राज्यात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. पण त्याहीपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेणारे 18 मंत्री सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. कुणाकडे कुठलंही खातं नाही आहे. खातेवाटप का होत नाही आहे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. हा प्रश्न का पडलेला आहे, याचं महत्त्वाचं उत्तर म्हणजे राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा काही प्रमाणात वाढलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला आरोग्यमंत्र्यांची गरज आहे. तातडीने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. पण आरोग्यमंत्री महाराष्ट्राला अजूनही नाही आहे. दुसरीकडे राज्यात सगळीकडे पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे. कृषीमंत्री देखील नाही आहेत, मदत आणि पुनर्वसन मंत्री देखील नाही आहेत. त्यामुळे जनतेने कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर नेमका प्रश्न निर्माण होतो आहे आणि चर्चा देखील सुरू आहे, ती म्हणजे शिंदे गट आणि भाजपमध्ये खात्यांवरून रस्सीखेच सुरू आहे का, आणि याचमुळे मंत्रिमंडळामधलं खातेवाटप हे रखडलं आहे काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाबाबत नेमकं काय म्हटलंय ते बघूया. खातेवाटप केव्हापर्यंत होईल? मंत्रिमंडळ विस्तार झालेला, खातेवाटप लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला खात्यांच्या संदर्भातली माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, दिवसभरात तुम्ही 3-4 प्रकारची खाती तयार करताय, लोकांना वाटताय, पालकमंत्री वाटताय, तुम्हाला एक चांगलं काम मिळालं आहे. आम्ही जर पेपर फोडून टाकला तर तुम्हाला दिवसभर चालवायला काम थोडी मिळणार आहे. आपण बघितलं देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत, की माध्यमांमध्ये सध्या जी यादी व्हायरल झाली आहे खातेवाटपाची, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, खातेवाटप हे आम्ही लवकरच करू असं आश्वासन ते देत आहेत. पण मग प्रश्न निर्माण होतोय की खातेवाटप जर रखडलेलं आहे तर ते का रखडलेलं आहे असा प्रश्न आहे. आणि यावरती जेव्हा मंत्रिपदाची शपथ घेणारे सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलंय ते बघूया. राईचा पर्वत नव्हे, राईच्या फोटोचा पर्वत करणारे काही लोक असतात. लहानपणी आपण बाग भारतीमध्ये पाहिली की झाडाचं पान पडलं आकाश आग आकाश पडलं आकाश पडलं असं म्हणणारा एक प्राणी होता. असे काही प्राणी असतात, असं कुठेही नाही. एक वाक्यता आहे, श्री एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी हे शिवसेना आणि भाजपचं नेतृत्व करत असले तरी आता त्यांचा एकच पक्ष आहे, जनतेची सेवा करणारा पक्ष. सुधीर मुनगंटीवार म्हणताय की शिंदे गट आणि भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत, मंत्रिमंडळ लवकर विस्तार लवकरच होईल. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक मात्र आक्रमक झालेले आहेत. आणि हे सरकार टिकणारच नाही आहे, त्यामुळे खातेवाटप होऊ शकत नाही असा दावा आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. त्यांनी काय म्हटलंय ते बघूया. ही ईडीचं सरकार हे जुगाडी आहे, आणि ह्या जुगाडीमध्ये कसं मलाही खाते मिळतात आहे त्याच्यावर, म्हणजे 39 दिवसानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, अजूनही खातेवाटप झाले नाही, तर जुगाडी लोक हे काम करणार. तर आपण बघितलं की सत्ताधारी जे आहेत ते खातेवाटप का होत नाही याचं कारण अजूनही देत नाही आहेत. वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, राज्यातील जनतेपुढे समस्या आहेत. आता मंत्रिमंडळ विस्तार जर एवढा रखडला असेल तर त्यानंतर खातेवाटप जर रखडलं तर नक्कीच काहीतरी वादावादी दिसते, मतभेद दिसत आहे, अशी जी विरोधकांचं म्हणणं आहे त्या शंकेला आणि त्या म्हणण्याला कुठेतरी दुजोरा मिळतोय का असा देखील प्रश्न आहे. त्यामुळेच तातडीने खातेवाटप होणं गरजेचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मोठा नेता महाराष्ट्रातला बिनखात्याचा मंत्री म्हणून जर त्यांना म्हटलं जात असेल, ते फिरत असतील, तर याहून गंभीर गोष्ट कुठली आहे? 18 मंत्री सध्या राज्यात आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, हे सगळे बिनखात्याचे मंत्री झालेले आहेत. त्यामुळे सरकारने लवकरच मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करावं आणि जनतेची कामं मार्गी लावावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतायत. यासह विविध घडामोडींचं विश्लेषण आणि त्याबाबतच्या सखोल माहिती आम्ही तुम्हाला सातत्याने देत राहणार आहोत. त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. पात्रा मॅक्स महाराष्ट्र.